जैन मित्रांनो मी, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला एकोणावीस हजार चारशे पासष्ट एकोणावीस हजार चारशे पासष्टला ला आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिलेला आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही महत्वाचे लेवल पण सांगितलेल्या ले होत्या जसं एकोणावीस हजार तीनशेची लेवल ही लेवल अजूनपर्यंत आपल्यासाठी काय सपोर्टचं काम करते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे या कॅन्डलने सपोर्टला ब्रेक केलेलं होतं पण कॅन्डल या ठिकाणी क्लोज झालेली नव्हती कॅन्डलला काय बनली शॅडो बनली आणि आजची कॅन्डल पण तशीच बनली म्हणजे आज मार्केट या ठिकाणी गॅप डाऊन ओपन झालेलं होतं मार्केटने ताबडतोब पहिल्याच कॅन्डलमध्ये एक लो पण बनवला जवळजवळ एकोणावीस हजार तीनशे सतराचा लो होता तो ती लेवल होती एकोणावीस हजार तीनशे सतरा आजचा लो जर बघितला आपण तर तो होता एकोणावीस हजार तीनशे सतराचा आणि मार्केटमध्ये पुन्हा त्याचा घगेऊन रिव्हर्सल झालेला होता जसं मागच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मार्केट रिकवर झालेलं होतं तशाच प्रकारे आजच्या दिवशी पण मार्केट रिकवर झालं आणि एक हर्डल मी तुम्हाला बोललेलो होतो एकोणावीस हजार पाचशे एक सायकोलॉजिकल लेवल आहे ती आपल्यासाठी एक रेजिस्टन्स असणार या ठिकाणी तिथे प्राईसचं रिव्हर्सल येऊ शकतो जवळजवळ त्याच लेवलच्या आसपास मार्केटची काय क्लोजिंग पण आलेली आहे आणि मार्केटला आपलं जर स्ट्रक्चर या ठिकाणी चेंज करायचं असेल प्राईसचं फॉर्मेशन चेंज करायचं असेल तर या ट्रेंडलाईनचा या ठिकाणी ब्रेकआउट द्यावं लागणार आहे तुम्ही लक्षात घ्या हे स्ट्रक्चर बघा कसं तयार होतं या ठिकाणी निपटीने हाय बनवलेला होता त्यानंतर निपटी खाली आली पुन्हा या ठिकाणी एक लो राईज बनवला आणि नंतर पुन्हा निपटीने काय केलं आपल्या प्रिव्हियस लोला या ठिकाणी ब्रेक केलेलं होतं निपटी खाली आली आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक केलं पुन्हा वरती गेली इथे पण लो राईटचं फॉर्मेशन झालेलं होतं पुन्हा आपल्या प्रिव्हिअस लोला निफ्टीने ब्रेक केलं पुन्हा वरती गेली इथे रेजिस्टन्स घेतला पुन्हा खाली आली इथे पण पुन्हा सपोर्ट घेतला आणि इथून पुन्हा वरती जात आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं होतं एक डब्ल्यू फॉर्मेशन या ठिकाणी होत आहे ज्याला आपण डबल फॉर्मेशन असं म्हणत असतो म्हणजे एकोणावीस हजार तीनशे वरती असं डबल बॉटम फॉर्मेशन झालेलं आहे त्याची नेकलाईन जर बघितली ती निघून येते एकोणावीस हजार सहाशे पन्नास एकोणावीस हजार सहाशे पन्नास ती या पॅटर्नची काय निघून येते नेकलाईन म्हणजे जर तुम्ही चार्टला व्यवस्थित बघितलं तर समजेल तुम्हाला या ठिकाणी बघा असं मार्केट खाली आलं एकोणावीस हजार तीनशेला सपोर्ट घेतला पुन्हा वरती गेलं या ठिकाणी मार्केटने काय घेतला रेजिस्टन्स घेतला मार्केट पुन्हा खाली आलं या लेवलला सपोर्ट घेतला आणि मार्केट पुन्हा आता वरती जाण्याचा प्रयत्न करताय म्हणजेच या ठिकाणी काय तयार होतंय एक डबल बॉटम फॉर्मेशन तयार होतंय आता मार्केटने जर ह्या ट्रेनलाईनचा ब्रेकआउट दिला एकोणावीस हजार पाचशेवरती मार्केट जर सस्टेन झालं तर असं परफेक्ट डब्ल्यू फॉर्मेशन या ठिकाणी होऊ शकतं त्याला आपण डबल बॉटम फॉर्मेशन असं म्हणत असतो मग त्याची नेकलाईन आहे एकोणावीस हजार सहाशे पन्नास त्या नेकलाईनला पण निफ्टीने ब्रेक केलं पाहिजे तेव्हाच हा पॅटर्न ऍक्टिव्हेट होत असतो तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि दोन दिवसांच्या कॅन्डलचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी पण लक्षात येणार जेव्हा मार्केटने एकोणावीस हजार वरती सपोर्ट घेतला कॅन्डलला शाडू बनली म्हणजे या ठिकाणी काय झालं बाईंग झाली त्यानंतर आजची कॅन्डल पण बघा जवळजवळ तिला पण अशाच प्रकारची शाडू बनली म्हणजे काय बॉटम पासून बाईंग झाली त्यानंतर त्या ते अगोदरची कॅन्डल पण बघा जी रेड कॅन्डल या ठिकाणी बनलेली होती तिला पण अशी शाडू बनलेली होती म्हणजे काय मार्केट जेव्हा का पण ह्या लेवलच्या दरम्यान जात आहे तिथे मार्केटमध्ये काय बाईंग येते मार्केटमध्ये याच लेवल पासून रिव्हर्सल येत असतो पण आपण अभ्यास पण केलेला आहे की जेव्हा पण एखादा स्टॉक असो किंवा इंडेक्स असो तो एकाच लेवलला हिट करत असेल येतोय सपोर्ट घेतो पुन्हा वरती जातो पुन्हा खाली येतो सपोर्ट घेतो पुन्हा वरती जातो पुन्हा खाली येतो पुन्हा सपोर्ट घेतो असं जर चार ते पाच वेळेला मार्केट या ठिकाणी सपोर्ट घेत असेल तर तो सपोर्ट काय होत असतो वीक होत असतो तो सपोर्ट वीक होत असतो तुम्ही लक्षात घ्या आणि जेव्हा पण हा सपोर्ट मग ब्रेक होणार मार्केटमध्ये काय येणार पुन्हा सेलिंग सेलिंगचा प्रेशर मार्केटमध्ये पुन्हा या ठिकाणी जास्त येऊ शकतं त्यामुळे आता जेव्हा पण मार्केट या सपोर्टला ब्रेक करणार आपल्याला पुन्हा एक सेलिंगचा प्रेशर मार्केटमध्ये बघायला मिळू शकतं एकोणावीस हजार तीनशेच्या खाली हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि मार्केट जर एकोणावीस हजार पाचशेच्या वरती सस्टेन होत असेल तर हे स्ट्रक्चर मार्केटचं पूर्णपणे चेंज होऊ शकतं आणि निपटी आपल्या ट्रेंडला पण या ठिकाणी चेंज करू शकते आता जो ट्रेंड चालू आहे तो जर बघितला आपण तो डाऊन ट्रेन चालू आहे हा ट्रेंड जर आपण बघितला हा मार्केटचा काय चालू आहे डाऊन ट्रेन चालू आहे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि मार्केट एका लेवलच्या दरम्यानच फसलेलं आहे आपण विकली टाइम फ्रेममध्ये पण प्रेडिक्शन केलेलं होतं की एकोणावीस हजार तीनशे सपोर्ट बनतोय आणि वीस हजाराचे लेवल एक रेजिस्टन्स बनते या सातशे पॉईंटच्या दरम्यान मार्केट काय फसलेलं आहे तुम्ही लक्षात घ्यायचे सातशे पॉईंटच्या दरम्यान या सपोर्टला ब्रेक केलं तर मार्केटमध्ये सेलिंग पण येऊ शकते जवळजवळ आपल्याला पहिला सपोर्ट जो बघायला मिळणार ती लेवल म्हणजे एकोणावीस हजाराची एक सायकोलॉजिकल सपोर्ट आणि त्यानंतर अठरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी ही लेवल नंतर आपल्यासाठी काय बनणार सपोर्ट हा पहिला सपोर्ट त्यानंतर हा दुसरा सपोर्ट असणार मग आता उद्याच्या दिवशी आपण ट्रेडचा कसा प्लॅन केला पाहिजे त्यानंतर आजच्या दिवशी इंट्राडे मध्ये काय ऍक्टिव्हिटी झाली कुठे आपले ट्रेड बनत होते ते आपण बघू पाच मिनिटांमध्ये तर आपण जवळ आता निफ्टीच्या पाच मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये तर आजच्या दिवशी निफ्टी गॅपडाऊन ओपन झालेली होती गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर पहिलीच कॅन्डल या ठिकाणी मोठी बनली ही तुम्हाला दिसतंय पहिलीच कॅन्डल या ठिकाणी मोठी बनली जवळजवळ सत्तर पॉईंटची कॅन्डल होती सत्तर पॉईंटची कॅन्डल निफ्टीमध्ये बनलेली होती पाच मिनिटांमध्ये मागच्या ट्रेडिंग मध्ये पण अशाच कॅन्डलचं फॉर्मेशन झालेलं होतं तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी बघा पहिलीच कॅन्डल मोठी बनली मग अशा ठिकाणी काय होतं जो आपल्या इंट्राडे मध्ये ट्रेड बनवत असतो अशा ठिकाणी ऑप्शन बाहेर ट्रॅप होत असतात कारण की मार्केटने पहिलाच मोठा मूळ या ठिकाणी दिलेला असतो जर मार्केट शंभर दीडशे पॉईंटचा मू पहिल्याच कॅन्डलमध्ये दे देत असेल तर शक्यता काय असते की मार्केट होतो साईडवेज रेंट बॉन्ड होत असतं मार्केट हे तुम्ही लक्षात घ्या तसंच या ठिकाणी पण झालेलं होतं या ठिकाणी पण मार्केट काय वेज झालं नंतर ब्रेकआउट दिला या ठिकाणी पण मार्केटमध्ये मुवमेंट काय होती स्लो होती नंतर या ठिकाणी मार्केटने रॅली दिली होती जेव्हा आपला डे हाय ब्रेक केला मार्केटने तेव्हा एक शार्प नू या ठिकाणी आलेला होता नाहीतर मार्केट हे स्लो होतं पहिल्या कॅन्डलमध्ये मार्केट काय होतं स्लो होतं तशाच प्रकारचा प्राईसचा बी आजच्या दिवशी पण या ठिकाणी झालेला होता आता कालचा चार्ट आणि आजचा चार्ट तुम्ही बघा दोघांमध्ये डिफरन्स काहीच नाही जर या चार्टला तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय लक्षात येतंय की चार्टमध्ये जी प्राइजेक्शन होते ती सेम होते कोणताही फरक नव्हता चार्टमध्ये क्लोजिंग पण बघा थोडी खाली येऊन दिली आज पण क्लोजिंग खाली येऊनच दिली डे हायच्या थोडी खाली क्लोजिंग मार्केटने आजच्या दिवशी पण दिली म्हणजे स्ट्रक्चर जर बघितलं आपण प्राईजचं कसं हे मिळतो जुळत आहे हे प्राइसचं स्ट्रक्चर आपल्याला ओळखता आलं पाहिजे जसं इथे पण आपण म्हंटल होतो की निफ्टीमध्ये पाच मिनिटांमध्ये एक चॅनल बनलेला होता मागच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपण अशी एक लाईन पण ड्रॉ केलेली होती अशी अशी एक लाईन आपण इथे ड्रॉ केली आणि आपण म्हटलं होतं की एक रायझिंग चॅनल या ठिकाणी तयार झालेला आहे त्याच्या आतमध्येच मार्केट काय ट्रेड करत आहे आज मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि तशाच प्रकारचा चॅनल या ठिकाणी बनलेला आहे इथे बघा तुम्ही तुम्ही जर अशी लाईन ड्रॉ केली तर तुम्हाला समजेल चार्टला ड्रॉ केलं तर सर्व समजतं असाच चॅनल या जागेवरती पण बनलेला आहे पण मार्केटमध्ये मोमेंटम स्लो होता जेव्हा मार्केट पहिलीच कॅन्डल जर मोठी बनवत असेल अपसाईड ला किंवा डाऊन साईडला मार्केट स्लो होत असतं आता आजचं मार्केट जर बघितलं बिलकुल स्लो होतं या ठिकाणी समजेल तुम्हाला हे स्लो होतं मार्केट इथे काय आपण जर एखादा कॉल ऑप्शन बाय केलेला असेल तुम्हाला वाटतंय मार्केट वरती जातंय तुम्ही जर एखादा कॉल ऑप्शन बाय केला तर तुम्ही त्याला होल्ड करतात मग तो ऑप्शन तुम्ही होल्ड केला म्हणजे त्या ठिकाणी काय होत असतं टाइम व्हॅल्यू कमी होत असते थे। थिटा डिके होत असतो त्याला आपण काय म्हणतो थिटा डिके थिटा डिके म्हणून तुम्हाला काय होत असतो तुमचे ऑप्शनचे प्रीमियम जे असतात ना ते वाढत नाही जो ऑप्शन तुम्ही बाय केलेला असतो त्याचा प्रीमियम काय वाढत नाही तुम्ही लक्षात घ्यायचंय ऑप्शनचे जे प्रीमियम असतात त्यामध्ये असलेली टाइम व्हॅल्यू जे असते ती काय होते डिके होत असते आता या लेवलच्या दरम्यान बघा मार्केट पूर्णपणे काय होतं स्लो होतं मोमेंटम नव्हतं मार्केटमध्ये तुमचं प्रीमियम किती फ्लक्च्युएट व्हायचं चार ते पाच पॉईंट तुम्ही जर ऍट द मनीचा कॉल ऑप्शन बघितलेला असेल तर तुम्हाला लक्षात आलेलं असेल की जे प्रीमियम मध्ये फ्लक्च्युएशन व्हायला पाहिजे ते फक्त चार पाच पॉईंटचं व्हायचं इथून जेव्हा मार्केटने ब्रेकआउट दिला एकोणवीस हजार चारशे दहाच्या वरती तेव्हा मार्केटमध्ये प्रीमियम वाढायला सुरुवात झालेली होती आणि खास करून जी तीन वाजेची कॅन्डल बनली त्यानंतर इथे इथे या लेव्हलला जेव्हा मार्केट इथे पण साइडवेज झाला आता इथे पण बघा किती वेळ घालवला आपण म्हणतो ना की सपोर्ट रेजिस्टन्स काम करत नाही करतात बघा मार्केटने इथे पण रेजिस्टन्स घेतलेला होता तुम्हाला दिसतंय रेजिस्टन्स घेतला मार्केट खाली आलं पुन्हा वरती गेलं इथे पण रेजिस्टन्स घेतला अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी झालेली होती या ठिकाणी पुन्हा मार्केट या लेव्हलच्या दरम्यान पण साइडवेज झालं एक मोठी कॅन्डल बनते मार्केट पुन्हा स्लो होतं एक मोठी म्हणजे मार्केटमध्ये असलेला मार्केट मा मोमेंटम मोमेंटम तो काय होता स्लो होता मग अशा जागेवरती आपले प्रीमियम वाढत नाही आता जेव्हा मोमेंटम फास्ट असतो तुम्ही बघा जेव्हा अशा मोठ्या कॅन्डल बनत असतात जशी ही तीन वाजेची कॅन्डल बनली तिच्यामध्ये प्रीमियम काय वाढतात कॅन्डलमध्ये प्रीमियम काय वाढत असतात वाढतात प्रीमियम मग तिथे आपल्याला प्रॉफिट होत असतं पण अचानक एखादा स्पाईक आला त्याला तुम्ही पकडू पण शकत नाही समजा तुम्हाला इथे एंट्री घ्यायची ब्रेकआउटला एंट्री घ्यायची तुम्हाला ताबडतो पण ती बनणारी कॅन्डलाच ताबडतोब बनते तुम्हाला एंट्रीसाठी पण वेळ मिळत नसतो मग तुमची एंट्री काय लेट होणार मार्केट या ठिकाणी काय होणार मग स्लो होणार मग तुम्ही इथे ट्रॅप होऊन जात असतात त्यामुळे ऑप्शन बाईंग जे करत असतात जे ऑप्शन बाहेर असतात त्यांनी ट्रेंडिंग मार्केट ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे ट्रेंडिंग मार्केट मार्केटचा मोमेंटम कोणत्या ठिकाणी स्लो आहे कोणत्या ठिकाणी जास्त होऊ शकतो हे ऑप्शन बाहेरला ओळखता हो आलं पाहिजे तरच तो ट्रेड बनवू शकतो नाहीतर अशा जागेवरती आपण ट्रेड टाळाच पाहिजे अशा मार्केटमध्ये खास करून ऑप्शन बायरला लॉसेस होतात त्यांचे मोठे नुकसान ते करून घेत असतात जेव्हा वाटतंय तुम्हाला ट्रेंडिंग मार्केट आहे ऑफ फास्ट मार्केटमध्ये मार्केट त्याच जागेवरती एंट्री घेत चाला आता हे तुम्हाला केव्हा समजेल जेव्हा मार्केटमध्ये तुम्हाला चांगला अनुभव आलेला असतो तुम्ही मार्केटमध्ये वेळ घालवलेला असतो तेव्हाच तुम्हाला समजतं की मार्केट आता ट्रेंडिंग होऊ शकतं की साईडवेज होऊ शकतं त्यासाठी वेळ तर द्यावाच लागणार असं नाही की एक दोन दिवसांचं काम नाही की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये आला एक दोन दिवस तुम्हाला झाले आणि तुम्ही मार्केटला ओळखलं असं नसतं मार्केटमध्ये दोन तीन वर्ष जाऊ शकतात तुमचे चार पाच वर्ष पण जाऊ शकतात मार्केटला ओळखण्यासाठी ते एक दोन दिवसाचं काम नसतंय तुम्ही लक्षात घ्यायचंय आजच्या दिवशी जे ट्रेड बनायला पाहिजे ते बनत नव्हते आता काही जणांनी तीन वाजताच्या कॅन्डलमध्ये जर एंट्री घेतलेली असेल तर त्यांना प्रॉफिट झालेलं असणार पण जर तुम्ही प्रायझेशनला बघितलं व्यवस्थित तर इथे ट्रेड कोणतेही बनत नव्हते परफेक्ट ट्रेड कोणताही नाही मार्केट हे पूर्णपणे साईडवेज होऊन ब्रेकआउट देत होतं ठीक आहे साईडवेज व्हायचं ब्रेकआउट द्यायचं साईडवेज व्हायचं ब्रेकआउट द्यायचं अशा ठिकाणी आपण ट्रॅप होत असतो ऑप्शन बाईंग केली आपण एखाद्या जागेवरती एंट्री घेतली मार्केट तुमचा स्टॉपलास हिट करतं पुन्हा वरती जातं मग तुम्ही पुन्हा एंट्री घेण्याचा प्रयत्न करतात मार्केट ट्रॅप करतं पुन्हा खाली येतं तुमचा स्टॉपलाच हिट करतं मग तुम्ही काय म्हणतात मग मार्केट खाली येतं आहे तुम्ही काय म्हणतात पुट साईडला गेलं पाहिजे आपण आता मार्केट खालीच येईल पण मार्केट खाली न जाता वरती जातं तुमचा स्टॉपला पुन्हा हिट करतं मार्केटमध्ये आपण ट्रॅप होत असतो मग मा अशा मार्केटमध्ये आपण शक्यतो ट्रेड टाळायचा तुम्हाला वाटतंय सकाळी मी प्रायजेक्शन बघून एंट्री घेतली पण माझा स्टॉपला हिट झाला ट्रेड टाळा एंट्री घेऊ नका पुढे कोणत्या लेवलला रेजिस्टन्स येत आहे सपोर्ट कोणता आहे ते पण बघितलं पाहिजे असं नाही की ताबडतोब एंट्री घ्यायची आता ही लेवल आपल्यासाठी होती रेजिस्टन्स बरोबर इथे आपण काय म्हटलं होतं की हायर लोचचं फॉर्मेशन तयार करत निपटीवरती जाते मग काही जण काय म्हणणार की नाही आता हे फॉर्मेशन तयार होतंय मग मी कॉल साईडलाच गेला पाहिजे पण आपल्यासाठी ताबडतोब इथे ताबडतोब रेजिस्टन्स आहे मार्केटने काय केलं त्या गॅपला फिल केलेलं होतं या ठिकाणी तुम्ही जर एंट्री घेतली ताबडतोब ताबडतोब मार्केट खाली आलं तुमचा स्टॉप लॉस हिट केला तुम्ही के ट्रेडच्या बाहेर पडतात आपली चुकीची एंट्री असते एंट्री आपली चुकीच्या जागेवरती होत असते त्यामुळे आपल्याला काय होत असतो लॉस होत असतो आणि आपला स्टॉप लॉस हिट होत असतो त्यामुळे प्रॉपर सपोर्ट रेजिस्टन्स बघायचे त्यानंतरच एंट्री घेण्याचा प्रयत्न करायचा नाहीतर टाळायची एंट्री दररोज आपण ट्रेड घेतला पाहिजे असं पण काही नसतं ठीक आहे मग उद्याच्या दिवसासाठी आपण कसा प्लॅन या ठिकाणी केला पाहिजे तर सुरुवातीला बघूया आपण की कॉल साइड ला आपण केव्हा जाणार कॉल साईडला आपला ट्रेड केव्हा बनू शकतो तर आपल्यासाठी एक रेजिस्टन्स जो असणार आता एकोणावीस हजार पाचशेच ही लेवल एकोणावीस हजार पाचशेची लेवल आपल्यासाठी असणार रेजिस्टन्स ही एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स पण हा एक सायकोलॉजिकल पण आहे या ठिकाणी असणार रायटर जर उद्याच्या दिवशी निफ्टीने या लेवलला ब्रेक केलं आणि तिथं जर सस्टेन झाली तर एखाद्या वेळेला रायटर एक्झिट पण होऊ शकतात जसं आपण जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये प्रिडिक्शन पण केलेलं होतं की जर मार्केट एकोणावीस हजार पाचशेच्या वरती सस्टेन होत असेल आणि त्याच्या वरती जात असेल तर तिथे एक शॉर्ट कव्हरिंग मार्केटमध्ये येऊ शकते शॉर्ट कवरिंग मार्केटमध्ये येऊ शकते म्हणजे एकोणावीस हजार पाचशे वरती जे पण कॉल रायटर असणार ते आपल्या पोझिशन काय करणार एक्झिट करणार एक्झिट केल्या म्हणजे काय ते बाय करायला सुरुवात करतील त्यांनी अगोदर केलेलं असतं सेल काय केलेलं असतं कॉल सेल केलेले असतात मग ते नंतर बाय करायला सुरुवात करतात त्यांनी बाय करायला सुरुवात केली त्यांनी बाय करायला सुरुवात केलं की मार्केट वरती जात असतं एक चांगला मूव आपल्याला साईडला बघायला मिळत असतो मार्केट काही वेळेला पन्नास साठ पॉईंट किंवा शंभर पॉईंटने पण ताबडतोब वरती जात असतं मोठी रॅली मार्केटमध्ये येत असते मग आपला प्लॅन या ठिकाणी कसा असला पाहिजे मार्केट जर फ्लॅट ओपन होत समजा निपटी जर उद्याच्या दिवशी फ्लॅट ओपन होत असेल ह्याच लेवलच्या दरम्यान एकोणावीस हजार चारशे पन्नास किंवा एकोणास हजार चारशे साठच्या च्या दरम्यान याच लेवलच्या दरम्यान कुठे फ्लॅट ओपन होत असेल आणि या रेजिस्टन्सच्या वरती ब्रेकआउट देऊन सस्टेन होत असेल सस्टेन होणं खूप गरजेचं आहे ब्रेकआउट देऊन काही वेळेला आपण ट्रॅप होऊ शकतो समजा एक कॅन्डल अशी बनली पहिलीच कॅन्डल मोठी ब्रेकआउट याला आपण काय म्हणणार ब्रेकआउट कॅन्डल आणि त्याच कॅन्डलमध्ये जर आपण एंट्री घेण्याचा प्रयत्न केला दुसरी बनणारी कॅन्डल जे असते ना काही वेळेला अशी रिव्हर्सल देत असते ताबडतोब खाली येते ती मार्केट खाली मग आपण ताबडतोब जर एंट्री घेतली तर आपला स्टॉप लॉस पण ताबडतोब काय होतो हिट होतो लॉस होतो सकाळी सकाळी आपल्याला लॉस होऊन जात असतो त्यामुळे तसं करायचं नाही जर पहिली कॅन्डल इथे ब्रेकआउट देते ना मग त्याच्यावरती प्राइस किती सस्टेन होते ते आपल्याला बघायचं इथे मार्केट इथं वेळ घालवतोय का वेळ घालून इथून वरती जाते का मग एंट्री घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आणि स्टॉप लॉस एकदम छोटा लावायचं मग इथे स्टॉप लॉस आपल्याला मोठं लावायची गरज नसते छोटा स्टॉपलस तर आपण लावायचा असतो आणि नंतरच एंट्री घ्यायची असते तोपर्यंत एंट्री घ्यायची नाही आपली एंट्री बनणार जेव्हा एक 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 मार्केट एकोणास हजार पाचशे वरती सस्टेन होणार तेव्हाच जेव्हा मार्केट एकोणास हजार येते जसं मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं एक ट्रेन लाईन वरतून येते बघा ती लाइन पण तुम्हाला पहिले दाखवून देतो मी पहिले पण मार्केटने त्या ट्रेनलाईनचा ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे ही लाईन येते बघा प्रत्येक वेळेला मार्केटमध्ये त्याच लेवल पासून काय येतं रिजेक्शन आणि मार्केट जवळजवळ त्याच लेवलवरती आलेलं आहे आता जर मार्केट पुन्हा तिथे गेलं म्हणजे जवळजवळ ती लेवल निघून येते बघा एकोणवीस हजार पाचशे पन्नासच्या आसपास इथे आता त्या लेवलपर्यंत मार्केट जर गेलं तर तिथून पण प्राइसचं रिजेक्शन येऊ शकतं आणि जसं निफ्टी या ठिकाणी खाली आली प्रत्येक वेळेला खाली येते तर दिसतंय तुम्हाला तशाच प्रकारे इथून पण खाली येऊ शकते म्हणजे ट्रेंडलाईन आपल्यासाठी काय रेजिस्टनचं काम करते ट्रेंड लाईन आपल्यासाठी एक रेजिस्टन्स काम करते लक्षात ठेवायचं तुम्ही मग जर एक एक तुम्ही एकोणवीस हजार पाचशेच्या वरती कॉल साईडला गेलेले असाल समजा एकोणास हजार पाचशे दहा किंवा एकोणास हजार पाचशे पंधराच्या वरती तुम्ही सी साइडचा ट्रेड बनवला आणि इंडेक्स जर वीस ते तीस पॉईंट वरती गेला तर तुम्हाला ऑप्शन मध्ये दहा किंवा बारा पॉईंट मिळून जात असतात ऑप्शन मध्ये तुम्हाला वाटते की त्या लेवलपासून रिजेक्शन येत आहे एखादी निगेटिव्ह कॅन्डल बनायला सुरुवात होते मग अशा वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे तुमची पोझिशन एक्झिट केली पाहिजे किंवा जर तुम्ही आठ ते दहा पॉईंटचा लॉस लावलेला असेल मग तुम्ही मनामध्ये निश्चय करून घ्यायचं की मी एक तर लॉस घेणार किंवा माझं टार्गेट घेणार म्हणजे मी जास्त प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करणार काही वेळ असं पण होऊ शकतं की निफ्टीने या ट्रेनलाईनचा ब्रेकआउट जर दिला ब्रेकआउट जर दिला तर निपटी कंटिन्युअसी वरती पण जाऊ शकते मग त्याचा पण फायदा तुम्हाला मिळू शकतो तिथे पण जर तुम्हाला भीती वाटत असेल तर मग तुम्ही ट्रेडला काय केलं पाहिजे एक्झिट केलं पाहिजे ट्रेडमधून बाहेर पडलं पाहिजे आलेलं प्रॉफिट जे असतं ना ते आपण बुक करायचं आणि ट्रेडमधून बाहेर पडायचं आणि रिजेक्शन आलं तर पुन्हा मग खाली येऊ शकते हे ये जे कंटिन्युशन होतंय प्राइसचं म्हणजे प्राईस येते या ठिकाणी डाऊन मध्ये तसेच या ठिकाणी पण येऊ शकते खाली येऊ शकते पुन्हा एकोणावीस हजार तीनशे पर्यंत याच सपोर्ट पर्यंत प्राईज येऊ शकते मग पण आपण कॉल साईडला जाणार एकोणीस हजार पाचशेच्या वरतीच जेव्हा मार्केट एकोणीस हजार पाचशे वरती सस्टेन होईल तेव्हाच आपण जाणार कॉल साईडला जर मार्केट गॅप ओपन झालं डायरेक्ट एकोणावीस हजार पाचशेच्या वरती जर गॅप ओपन झालं तर मग आपला ट्रेड कसा बनवू शकतो तर तिथे आपण ताबडतोब ट्रेड घ्यायचा आणि तिथे काय होऊ शकतं पहिलीच कॅन्डल निगेटिव्ह बनू शकते एकोणास हजार पाचशेला डायरेक्ट जर ओपन झालं ताबडतोब इथे मोठी कॅन्डल बनणार अशी खालच्या साईडला जसं डेली बनते बघा एक निगेटिव्ह कॅन्डल बनते तशीच निगेटिव्ह कॅन्डल या ठिकाणी बनू शकते मग नंतर आपल्यासाठी सपोर्ट जो असणार ना हीच लेवल ज्या ठिकाणी निफ्टीचा क्लोज आलेला आजच्या दिवशी एकोणावीस हजार चारशे सदोतीस हीच लेवल आपल्यासाठी काय बनणार सपोर्ट इथं मार्केट येऊ शकतं सपोर्ट घेऊन पुन्हा वरती जाऊ शकतो हा जो ट्रेंड होता आजचा इंट्राडे मध्ये याला कंटिन्यू करू शकतो इथून एकोणवीस हजार चारशे सदोतीस सहा असणार सपोर्ट इथे मार्केट सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतं मग इथे तुम्ही प्रायजेक्शन बघायची असते प्रायजेक्शनला फॉलो करत मार्केट मार्केटमध्ये जर तुम्हाला प्रायजेक्शन समजले प्रायजेक्शन जर तुम्हाला समजले तर तुमची ट्रेडिंगची अॅक्युरेसी नक्की वाढत असते ट्रेड तुम्हाला ओळखता येतात काही वेळा तिथे पण तुम्ही ट्रॅप होतात स्टॉपला हिट तु होतो स्टॉक मार्केट सुप्रीम असतं माझा हा एक शब्द नेहमी ऐकत असतात तुम्ही सुप्रीम आहे तिथे त्याला आपण चॅलेंज करू शकत नाही केव्हाही काही पण होऊ शकतं मार्केटमध्ये पण जर आपण प्रायजेक्शनला फॉलो केलं तर आपल्या ट्रेडिंगची अॅक्युरेसी नक्की वाढत असते आपले ट्रेड चांगले बनत पण असतात आणि लॉस जर झाला आपल्याला छोटा होत असतो जास्त होत नाही मग मार्केटने ते सपोर्ट घेऊन जर काही प्रायजेक्शन बनवली तर तुम्ही कॉल साईडला जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू शकतात तुम्ही अशी लाईन पण ड्रॉ करून घ्यायची या ठिकाणी अशी मग निफ्टी या ट्रेंडलाईनला फॉलो करते का ते तुम्ही बघायचं असतं आणि त्यानुसार मग ट्रेड घ्यायचा असतो आणि आपण पुट साईडला केव्हा जाणार पुट साईडला जाणार आपण एकोणावीस हजार चारशेच्या खाली जेव्हा मार्केट एकोणावीस हजार चारशेच्या खाली जायला सुरुवात करणार तेव्हाच आपण पी साईडला जाण्याचा प्रयत्न करणार पण आपले टार्गेट जे असणार ना छोटे असणार ठीक आहे छोटे कसं कारण की मार्केटमध्ये काय होतंय बाय ऑन डीप मार्केट खाली येतं रिकवर होतंय ताबडतोब प्रत्येक दिवशी बघा सुरुवातीला सिलिंग येते मार्केट रिकवर होतं सिलिंग येते मार्केट रिकवर होत असतं मग इथे पण तशाच प्रकारचा व्हिओ मार्केटमध्ये होऊ शकतो मार्केट जर या ठिकाणी खाली आली एकोणीस हजार चारशेच्या खाली तर मार्केटमध्ये पुन्हा बाईंग पण होऊ शकते तुम्ही लक्षात घ्या समजा इथे तुम्ही अशी लाईन ड्रॉ केली तुम्हाला लेवल लक्षात येतील इथे जर तुम्ही अशी लाईन ड्रॉ केली ठीक आहे मार्केट फ्लॅट ओपन झाली किंवा थोडं गॅप डाऊन ओपन झालं फ्लॅटमध्ये काही जण काय करत असतात मग या ट्रेन लाईनला फॉलो करत असतात या ट्रेन लाईनला या ट्रेन लाईनच्या खाली ब्रेकडाऊन दिला मार्केटने तर ताबडतोब पीई साईडला जात असतात ते पण इथे काय वेळेला काय एक मोमेंटम जर भेटला मार्केट खाली येतं प्रॉफिट चांगलं बनतं पण इथे ट्रॅपिंगचे चान्सेस जास्त असतात कारण की पहिली बनणारीच कॅन्डल मोठी बनत असते आपल्याला ज्या ठिकाणी पीई साईडला जायचंय तिथे मार्केटने एकतर वेळ घालवला पाहिजे वेळ घालून मग ब्रेकडाऊन दिला पाहिजे नाहीतर मग आपला ट्रेड चांगला बनत नसतो पहिली बनणारीच कॅन्डल काय इथे निगेटिव्ह बनते इथे निगेटिव्ह बनत असते पहिलीच कॅन्डल मग आपला ट्रेड त्या ठिकाणी बनत नसतो त्यामुळे आपण इथे ताबडतोब इंट्री घ्यायची नाही हा जो सपोर्ट असणार ना एकोणावीस हजार चारशे दहाच्या आसपास सपोर्ट आहे बघा म्हणजे आपण राऊंड मध्ये पकडलं एकोणवीस हजार चारशे ही लेवल पकडली ले। हीच लेवल आहे या लेवलच्या खाली मार्केट जर जात असेल मग ब्रेक डाऊन देत असेल तर मग आपण पी साईडला जाण्याचा सा प्रयत्न करणार एक प्राइजेक्शन बघून ते पण एक प्राइजेक्शन बघून आपण एकोणवीस हजार चारशेच्या खाली एकोणवीस हजार चारशे दहाच्या खाली लेवल कोणते असणार एकोणवीस हजार चारशे दहा आपण जाऊ शकतो पी साइडला आपले पहिले टार्गेट जे असणार हाच सपोर्ट आहे बघा ही लेवल आपल्यासाठी अजून पण सपोर्टच ही लेव्हल अजूनपर्यंत आपल्यासाठी सपोर्टच असणार म्हणजे पहिले टार्गेट जे असणार आपलं एकोणावीस हजार तीनशे शहाऐंशी पर्यंत हे असणार आणि त्यानंतर दुसरे टार्गेट म्हणजे एकोणावीस हजार तीनशे पन्नास आणि तिसरं टार्गेट म्हणजे एकोणावीस हजार तीनशे ही आपले टार्गेट असणार या टार्गेट साठी आपण इंट्राडे मध्ये या ठिकाणी ट्रेड करू शकतो लेवल खूप महत्वाचे असतात ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही प्रत्येक वेळेला माझं सांगणं असतं तुम्ही लेवल बघत चला काही जण लेवल बघत नाही कॅन्डलला बघून ट्रेड करत असतात सिंगल कॅन्डलला बघून कधी ट्रेड करू नका कॅन्डलस्टिक पॅटर्न मार्केटमध्ये काम करत असतात पण ते कोणत्या जागेवरती बनले पाहिजे हे पण तुम्हाला समजलं पाहिजे कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्ही बघत चाला कोणत्या लेवलला बनतोय त्या ठिकाणी ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा असं नाही की साईडवेज मार्केट आहे समजा इथं मार्केट ओपन झालं साईडवेज झालं इथे पण हॅमर दिसतोय इथे शूटिंग स्टार दिसते प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही कॅन्डलस्टिक बघत गेला तर मग तुमचा ट्रेड बनवत नसतो साइडवेज मार्केट जेव्हा मार्केट साइडवेज असतं जसं या ठिकाणी होतंय बघा तुम्हाला दाखवून देतो मी इथे दाखवून देतो हे जे मार्केट इथं साइडवेज झालेलं आहे एका रेंज मध्ये फसलेलं आहे बरोबर मग आता इथे किती कॅन्डस्टिक पॅटर्न बनवू द्या तो कॅन्डस्टिक पॅटर्न तुमच्यासाठी काम करणार नाही इथे तुम्हाला डोजी दिसते इथं हॅमर दिसते इथे तुम्हाला हँगिंग मॅन दिसणार प्रत्येक कॅन्डस्टिक पॅटर्न तुम्हाला दिसणार मग अशा मार्केटमध्ये तो पॅटर्न काम करत नसतो थीके? एक प्रॉपर लेवल असतात एक तर मार्केटमध्ये शार्प फॉल झालेला असेल मार्केट सपोर्ट आलेला असेल तिथं तुम्हाला हॅमर दिसला त्याला बघून तुम्ही रिव्हर्सलचा ट्राय करू शकता या ठिकाणी किंवा मार्केट शार्प अपटेन मध्ये आहे वरती तुम्हाला काही शूटिंग स्टार पॅटर्न दिसतोय त्याला बघून तुम्ही रिव्हर्सलसाठी ट्राय करू शकता स्टॉप लॉस लावून किंवा डोजी कॅन्डल असेल किंवा स्पिनिंग टॉप कॅन्डल असेल असे कॅन्डलस्टिक पॅटर्न टॉप किंवा बॉटमला जेव्हा बनत असतात ते आपल्यासाठी चांगले काम करतात काम कसे करतात चांगले करत असतात मग त्यांना बघून तुम्ही ट्रेडिंग करू शकतात करतात ते चांगल्या प्रकारे काम फक्त ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे की कुठे बनलेले आहेत ते तर पुट साईडला ट्रेड आपला एकोणीस हजार चारशे दहाच्या खाली बनवू शकतो आणि मार्केट आणि मार्केट पुन्हा गॅप डोन ओपन होत असेल तर ट्रेडिंग टाळायची मार्केटचा ट्रेंड ओळखण्याचा प्रयत्न करायचा मार्केटला सेट होऊ द्या मार्केट सेट झालं की त्याचा ट्रेंड तुम्हाला आपोआप लक्ष देत असतो मार्केटचा ट्रेंड लक्ष देत असतो मार्केट जेव्हा हरलोज बनवत जातं ते अप मध्ये जात असतं आणि जेव्हा लो राईज बनवत जातं मार्केट डाऊन मध्ये जात असतं म्हणजे या ट्रेंडला ओळखून पण तुम्ही काय करू शकता ट्रेडिंग करू शकतात स्टॉक मार्केटमध्ये ट्रेंड खूप महत्वाचा असतो ज्याला ट्रेंड समजला अॅक्युरेसी नक्की वाढणार त्याची आणि जेव्हा पण तुम्हाला ट्रेड घ्यायचा असतो स्टॉप लॉसचा वापर करत चालायचा कोणत्याही ठिकाणी एंट्री घ्यायची नाही आणि घ्यायची असेल तर लॉस मात्र नक्की लावायचा मनामध्ये कधी लॉस पकडायचा नाही प्रॉपर लेवल बघत चालायचं तुम्हाला वाटतंय एक लेवल आहे त्या रेजिस्टन्सला मार्केट ब्रेक करत मग तुम्हाला एक पॉईंट माहित पाहिजे तुमचा स्टॉप लॉस पॉईंट था। तो माहित असला तिथला तुम्ही स्टॉप लॉस लावायचा एंट्री घ्यायची आणि आपल्या ट्रेडला होल करायचं जो तुमचा रिस्क रिवार्ड रेशी असतो समजा दहा पॉईंटचा तुम्ही एस एल लावला दहा पॉईंटचा प्रॉफिट मिळतंय ते प्रॉफिट तुम्ही घेतलं पण पाहिजे रिस्क जेवढे तुम्ही घेत असता तेवढंच प्रॉफिट घेण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे नंतर आपल्या ट्रेडला एक धीर केला पाहिजे आणि ट्रेंडिंग मार्केट जेव्हा असतं तेव्हा तेव्हा काय करायचं तुमचा स्टॉप लॉस जो असतो ना त्याला ट्रेल करत चाला ट्रेलिंग एस एलचा वापर करत चाला तुमच्या प्रॉफिट मध्ये भर पडेल पण आताच मार्केट तसं नाहीये आताच मार्केट तसं नाहीये जेव्हा मार्केट सोळा हजार आठशे वरून आलेलं होतं वरती मध्ये काय होत असताना गॅपअप होत असतो समजा मार्केट आज बंद झालं एकोणवीस हजार पाचशे वरती मार्केट दुसऱ्या दिवशी काय होतं एकोणवीस हजार सहाशे वरती ओपन होत असतं डेली मध्ये गॅप बनत जातात मग इंट्राडे मध्ये पाहिजे तसं ट्रेंडिंग मार्केट तुम्हाला बघायला मिळत नाही मार्केट काय होतं थोडं वरती जातं नंतर मार्केट काय होतं साईडवेज होत असतं थोडं वरती जाणार आणि साईडवेज होणार मग इंट्राडे मध्ये तिथं ऑप्शन बाईंग साठी खूप कमी संधी असतात तिथं ऑप्शन सेलर पैसा बनवतो स्ट्रॅडल सेल करून सेल करून त्या ठिकाणी पैसा असतो ठीक आहे तर या गोष्टींचं पालन नेहमी करायचं स्टॉपलॉस पक्का लावायचं पण जेव्हा पण तुम्हाला ट्रेड घ्यायचा स्टॉप लॉस नक्की लावायचा तर मध्ये आता तुम्हाला महत्वाच्या लेवल या ठिकाणी समजलेले असतील की कोणत्या ठिकाणी आपण बाय केलं पाहिजे आणि कोणत्या ठिकाणी आपण सेल केलं पाहिजे आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं व्हिडिओला कॉमेंट पण करत, करत, करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला जेणेकरून आपले मराठी बांधव असतील त्यांना पण या व्हिडिओचा नक्की फायदा होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद